जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव, शेती मित्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत शेती विषयक बातम्यांचा आढावा। अनुदान नको, संत्रा गळतीवर उपाय शोधा असं म्हणत मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उत्पादकांनी संताप व्यक्त केला। आम्हाला अनुदान नकोय तर आर्थिक मदतही नकोय, पण संत्रा गळतीवरती उपाययोजना सांगा, कृषी संशोधन संस्थांना या कामी मदत करायला सांगा अशा शब्दांमध्ये नागपूर अमरावती विभागातील संत्रा उत्पादकांनी त्यांचा संताप पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासमोर व्यक्त केला। फळगळतीमुळे त्रस्त झालेल्या उत्पादकांच्या आग्रहावरून सोमवारी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थेतर्फे फळगळती व्यवस्थापन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार उपस्थित होते। केदार यांच्या भाषणादरम्यान शेतकरी उभे राहिले आणि त्यांनी आपल्या समस्या मांडल्या। धान पिकावरती गादमाशी तुडतुड्यासारख्या रोगांचा प्रहार पाहायला मिळतोय। परिसरामध्ये रोवणीच्या सुरुवातीला पावसानं दडी मारली होती, त्यामुळे धान पिकावरती कोरडा दुष्काळाचं सावट होतं। नंतर अतिवृष्टीचा कहर झाल्यानं हलक्या प्रतीच्या धानाला आणि मुख्यत्वे करून हायब्रिडला गादमाशीनं ग्रासलं, परिणामी धान पीक धोक्यात आलं असून उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। वातावरण होणाऱ्या बदलामुळे काही हलक्या प्रतीच्या धानावरती तुडतुड्याचा प्रकोप दिसून येत असतं, तर कीटकनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यातील आडविहीर येथील सावे कुटुंबाची 4.5 एकर शेती आहे। पावसाच्या पाण्यावरती आधारित पीक पद्धती असताना उत्पादन निश्चित नाही, किडी रोगांच्या समस्या वाढल्या आहेत। कुटुंबामध्ये नव्या पिढीनं प्रतिनिधित्व करणारा प्रतीक एकनाथ साबे सध्या पशुवैद्यकीय विषयातील पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला आहे। शिक्षण सुरू असताना शेतीला आधार म्हणून 3 वर्षांपूर्वी तो अर्धबंदिस्त शेळीपालनाकडे वळाला, त्यामुळे घरच्यांनाही चांगली साथ मिळाली आहे। अमरावतीत सततच्या पडणाऱ्या पावसानं जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव शिवणी धरण प्रकल्प यंदा 100% भरला असून सोनगाव शिवणी शेतशिवाराकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता पाण्याखाली आलाय। या परिसरातील गव्हाळा शेतशिवाराकडे जाताना शेतकऱ्यांना थेट पाण्यातून बैलगाडी घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वहिवाटीच्या रस्त्यावरती आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांना अडचणीचा सामोरा करावा लागतोय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवाराची खुली चौकशी सुरू केली। यामध्ये राज्यातील एकूण 924 कामांचा समावेश असून अमरावती परिक्षेत्रातील एकूण 198 कामांचा समावेश आहे। ही सर्व कामं 2014 ते 2019 मधील कामं आहेत। अमरावतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत आदेश प्राप्त झालेत। अमरावती जिल्ह्यामध्ये शासकीय धान्याचा मोठा काळाबाजार होतोय। नुकतंच अविनाश बारगड यांनी जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा कारभार हाती घेतलाय। धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ त्यांनी एक पथक तयार केलं। अंजनगाव सुरजी आणि परतवाडा परिसरामध्ये धाडी टाकले असता सुरू असलेला धान्याचा काळाबाजार त्यांच्या हाती लागलाय। पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 39 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर या प्रकरणी धान्याचा काळाबाजार करणाऱ्या 4 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। राज्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची यामध्ये आढावा घेतला जाणार आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, यामध्ये सोयाबीनचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। दरम्यान माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आग्रही मागणी केली आहे। शेतकऱ्यांना करायचं तरी काय, शासन धड एक सांगत नाही। 2 ऑक्टोबर नंतर 7/12 सुरू करणार आणि त्याच्या अगोदरच 30 सप्टेंबरला नोंदणीची शेवटची तारीख ही जाहीर करून टाकली। या शासनानं खरं काय करायचं शेतकऱ्यांनी, ई पीक पेरा करायचा, नोंदणी करायची,
याचा मेळ तर बसवावा। गुलाब चक्रीवादळाची तीव्रता ओसरली असून मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकलाय। राजस्थानचा जैसलमेर पासून उदयपूर अकोला चंद्रपूर ते वादळी प्रणाली अंतर्गत पट्टा सक्रिय झालाय। मध्य प्रदेश आणि परिसरावरती तसेच अरबी समुद्रावरती चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरली असून उत्तर कोकणापासून वादळी प्रणालीपर्यंत पूर्व आणि पश्चिम दिशेने वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। आणि यासह इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।